माजी मंत्री बाबा सिद्दीकींची मुंबईच्या रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली हे तेच बाबा सिद्दीक आहेत ज्यांची सलमान सोबत घट्ट मैत्री होती, त्यामुळे सलमानची मैत्रीच बाबा सिद्दीकींच्या हत्येचं कारण ठरली आहे का असा प्रश्न आता उपस्थित झालाय, कारण ज्या शूटर्सनी हत्या केली त्यांचं लॉरेन्स बिश्नोई सोबतचं कनेक्शन आता समोर आलंय, बघूया. जो सलमानचा मित्र तो लॉरेन्सचा शत्रू, सलमानची मैत्री सिद्दीकींच्या हत्येचं कारण, जेलमधून ऑर्डर, भाईजानच्या मित्राचा मर्डर. सोशल मीडियावर बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. सलमान खान सोबतची मैत्री याचं कारण असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलंय. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. कुख्यात गुंड दाऊद आणि सलमान खानला मदत केल्यामुळे हत्या केल्याचं या पोस्टमध्ये म्हटलंय. सलमान खान, ही लढाई व्हावी अशी आमची इच्छा नव्हती, मात्र तू आमच्या भावाचं नुकसान केलं. आज बाबा सिद्दीकींच्या प्रामाणिकपणाचं गुणगान सुरू आहे. मात्र बाबा सिद्दीकी एकेकाळी दाऊद मकोका प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्याच्या मृत्यूचं कारण म्हणजे अनुज थापन आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडणं. आमचे कोणाशी वैर नाही, मात्र जो कोणी सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करतो त्यांचा बंदोबस्त आम्ही नक्की करू. जर कोणी आमच्या भावांना लक्ष केलं तर आम्ही त्यांचा नक्की कार्यक्रम करू. आम्ही पहिला वार कधीच करत नाही, मात्र आमच्या वाट्याला कोणी गेलं तर आम्ही कुणाला सोडत नाही, असं या पोस्टमध्ये म्हटलंय. या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई ग्रुप आणि अनमोल बिश्नोईलाही हॅशटॅग करण्यात आलंय. लॉरेन्स बिश्नोई गँग कडून याआधीही सलमानलाही अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. लॉरेन्स सध्या गुजरातमधल्या साबरमती जेलमध्ये आहे. लॉरेन्सची तुरुंगात चौकशी केली जाणार आहे, कारण खून प्रकरणामध्ये गोळीबार करणाऱ्यांची नावं आणि त्यांची हत्या करण्याच्या पद्धतीमुळे संशयाची सुरी लॉरेन्स गँगवर फिरती आहे. सिद्दीकींवर गोळीबार करणाऱ्यांपैकी एकाचं नाव गुरमेल सिंग आहे, तो हरियाणाचा आहे, तर दुसरा शूटर अल्पवयीन आहे जो यूपीचा आहे. पोलिसांच्या सूत्रांच्या दाव्यानुसार अटक करण्यात आलेल्या दोन्ही शूटर्सनी दावा केलाय की ते लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहेत. त्यांनी 1.5 ते 2 महिन्यांपूर्वीच बाबा सिद्दीकींच्या घराची रेखी केल्याचा दावाही करण्यात आलाय. लॉरेन्स गँगचे शूटर्स ज्या पद्धतीनं हत्या करतात त्याच पद्धतीनं बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आली आहे, कारण लॉरेन्स गँगमधले बहुतांश शूटर्स तरुण आहेत, जे गुन्हेगारीच्या जगात आपलं नाव बनवण्यासाठी कोणताही गुन्हा करण्यास सदैव तयार असतात. हरियाणाचा गुरमेल सिंह फक्त 23 वर्षांचा आहे, तर दुसरा आरोपी अल्पवयीन आहे. लॉरेन्स बिश्नोई सलमान खानला आपला सर्वात मोठा शत्रू मानतो. बाबा सिद्दीकी आणि सलमान खानची मैत्री तर जगजाहीर आहे. बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्ट्या नेहमी चर्चेत राहिल्यात, ज्यात सलमान खान, शाहरुख खानचं बॉलिवूड सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या मित्रांना का टार्गेट करतो याची काही उदाहरणं पहा. सुप्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लननं सलमान खान सोबतचं ओल्ड मनी हे गाणं रिलीज झालं, मात्र जेलमध्ये असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला हे पटलं नाही. त्याने कॅनडामध्ये एपी ढिल्लनच्या घरावर गोळ्या झाडल्या. शूटर्सनी एपी ढिल्लनच्या घरावर एकामागोमाग 11 गोळ्या झाडल्या. गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स गँगने घेतली. गँगस्टर रोहित गोदाराने त्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली. याचाच अर्थ जो सलमानचा मित्र तो लॉरेन्स बिश्नोई गँगचा सर्वात मोठा शत्रू आहे. बाबा सिद्दीकी सलमान खानची घनिष्ठ मैत्री होती आणि बाबा सिद्दीकींची हत्या झाली. गायक गिप्पी ग्रेवालचाही सलमान खान सोबत अल्बम आला आणि त्याच्या घरावरही लॉरेन्स गँगने फायरिंग केली. पाठोपाठ पंजाबी गायक एपी ढिल्लन सोबत सलमान खानचा अल्बम आला आणि त्याच्या घरावरही लॉरेन्स गँगने फायरिंग केली. लॉरेन्स बिश्नोईने 14 एप्रिल रोजी सलमान खानच्या घरी गोळीबार केला होता. तेव्हा आता बाबा सिद्दीकींच्या हत्येत लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव समोर आल्यानंतर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास.